मसाला वेगळा राहतो। नमस्कार, मी राजश्री। आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते। सध्या मी हिंगोलीमध्ये आहे आणि हिंगोलीमधल्या माळकरी हॉटेलमध्ये आपल्याला सुप्रसिद्ध शेगावची कचोरी मिळते आणि ती कचोरी कशा पद्धतीने बनवली जाते ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। सर्वात आधी 3 किलो मैद्यामध्ये आपण गरम तेल टाकून त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून हे कणिक मळून घेतलेलं आहे। 2 जग पाणी, 3 किलो मैदा, गरम पाणी घेतलं, नाही नाही गरम तेल घेतलं। पाव किलो तेल, याच्यात आता धनिया, साबित धनिया टाकलेले, 50 ग्रॅम सोप, 1 मिनिट, परत लसूण टाकला, लसूण 1/2 किलो। हे साधारण किती कचोरीचा मसाला? हे 3 किलो। मग 3 किलो हां। पुन्हा बारीक केलेली मिरची आणि अद्रक, 1/2 किलो मिरची, 1/2 किलो अद्रक, मिक्स आहे, हां मिक्स केलं। हे शेगावचं मसाला आहे स्पेशली, हां 100 ग्रॅम टाकलेलं आहे। साधारण हा म्हणजे कुठं मसाला भेटत नाही स्पेशली शेगावमध्ये, इथे काढा मसाला, हां कस्तुरी मेथी हळद घेतलेली आपण, कोथिंबीर, तीन मग हो 3 मग पाणी टाकले, दोनशे ग्रॅम मीठ, माझं पॉलिटेक्निक सेकंड इयर, नाही नाही सोडलेलं आहे सध्या। हो तीन किलो हो। नॉर्मल कचोरीत आधी ह्या कचोरीमध्ये काय फरक असतो? हे खायला क्रिस्पी आणि टेस्टी पण आहे आणि मसाला वेगळा राहतो। पुदिना, कोथिंबीर, मिरची, शेंगदाणे आणि अद्रक, लसूण, कचोरीची चटणी, हां कचोरीची। दिवसाला किती कचोरी बनवतात? 500-600 बनतो। पीठ किती लागत? त्याला 10 किलो। 10 किलो हो। तुम्ही प्रॉपर कुठले? प्रॉपर शेगाव। प्रॉपर शेगाव हो। तुम्ही कसं शिकला ती कचोरी? हे शेगावला आमचे दुकान आहेत बरेचसे ठिकाणी, तिथून शिकलेलं, जे याला 50-60 वर्ष आले। हां, टी आर शर्मा म्हणून आहे, त्यांच्याकडून आहे, आधी त्यांनी बनवलेली आहे। हो। आणि असं काय स्पेशल आहे या कचोरीमध्ये? स्पेशल म्हणजे याच्यात तेल वगैरे जास्त राहत नाही आणि क्रिस्पी राहतं। आणि आपण नॉर्मल कचोरी जी खातो ती फुगलेली असते आणि फुगलेली फुगत नाही, हे आपण कारण सोडा वगैरे टाकत नाही याच्यात। अच्छा, हां बाकीचे सोडा वगैरे।
तुम्हाला या कचोरीमध्ये आधीपासून किती वर्ष झाले असेल? मला 12 वर्ष झाले. आणि या हॉटेलमध्ये किती वर्षापासून काम करतो? मला 6 महिने झाले इथं काम. म्हणजे जे आत्तापासून 6 महिने केली हो. तर मी ही या ठिकाणची कचोरी ऑर्डर केलेली आहे. कचोरीसोबत चटणी आहे पुदिन्याची, त्यामध्ये कोथिंबीर टाकली, शेंगदाणे पण टाकून मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. क्रिस्पी आणि युनिक टेस्टी शेगावची कचोरी आहे, त्यामध्ये आपल्याला सोपची चव लागत आहे आणि झणझणीत, आणि त्यामध्ये बेसनचं पीठही टाकून त्यांनी ही कचोरी बनवलेली आहे. आणि कधीही तुम्ही हिंगोलीमध्ये आलात तर या ठिकाणी या, तुम्ही तुम्हाला ही कचोरी मिळेल आणि खूप छान आहे. एक वेळेस नक्की व्हिजिट करा या हॉटेलला, आणि याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद.